प्रेज लॉर्ड। आज सकाळी नाश्त्याला बनवलेले पोहे, तर त्याचा व्हिडिओ काही केलेला नाहीये, कारण सगळ्यांच्या घरी तर पोहे रोज बनत होतातच। तर बघू शकता सगळं आवरलेलं आहे, भांडी घासलेली आहे, ओटा क्लीन केलेला आहे, कारण दुपारी आल्यानंतर तितकं मला काम करायला बरं पडतं, कारण बाकीच्यांसारखं मला घरी असा निवांत असा वेळ नसतो, त्यामुळे दिवसातील एक आणि एक क्षण माझा बिझीच असतो, तर वेळच पुरत नाही। तर बघू शकता तुम्ही सगळं आवरलेलं आहे, ही थोडी भांडी वगैरे ठेवलेली आहेत, काय होतं मम्मी खालीच आहे, तर कधी वर जेवण बनवतो कधी खाली, तर भांडी इकडची तिकडे होत असतात, तर ती बाजूला काढून ठेवलेली आहे। इकडे सगळं सामान ठेवलेलं आहे, तर ते लावायचं आहे, सध्या वेळ नाही आहे मला। तर हे साठवण्याची कडधान्य वगैरे आहे, तर डबे वगैरे घासून क्लीन करून मग व्यवस्थित ठेवीन। आणि हे कोकणातले हापूस आंबे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या रूममध्ये जर त्या साईडला ही जी रूम आहे त्यामध्ये शेषींना क्वारंटाईन केलेलं आहे, तर सेफ आहे, तसा काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, फक्त नियम आहे तो सर्वांनी पाळायलाच पाहिजे, कारण आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित आणि आपलं कुटुंब सुरक्षित तर आपला परिवार सुरक्षित, असं प्रत्येकाने नियम जर पाळला तर काही प्रॉब्लेमच नाही। आम्ही 2 महिने वाट बघितली, 14 दिवस आरामात वाट बघू शकतो, कारण ते सर्वांसाठीच हिताचं आहे। तर तिकडे आहे शशी, त्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे, बाकी आवरलेलं आहे। आणि या रूम मध्ये म्हणजे किचन मध्ये आणखी एक बाथरूम आहे, त्यामुळे पुढच्या सोयीनुसार का काय माहित नाही, पण आता खूप बरं वाटतंय की मम्मी पप्पांनी जेव्हा हे घर बांधताना पूर्ण असा विचार करूनच बांधलेलं आहे। तर एरवी पण मला जेव्हा कामाला घाई होतं, शशी तिकडे तयार होत असतात, मी इकडे तयार होते, त्यामुळे आमचं तितकं फास्ट काम होतं। कारण तुम्हाला प्रश्न पडेल की जर त्या रूम मध्ये ते आहेत तर मी कुठे आवरते, तर ह्या साईडला पण बाथरूम वगैरे आहे, तर इकडे मी सगळं आवरलेलं आहे। तर दुपारचा स्वयंपाक जरा हलका फुलका वेगळा असा काहीतरी करणार आहे, तर ते काय करणार आहे आल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे मंगळवार आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे की मी क्वारंटाईन स्टोरी काय आहे तिथे सांगितलेली तुम्हाला, तर आज आहे मंगळवार आणि आजचा देखील ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आता इथून पुढे मी म्हणजे रोजच्या दिवसाचं म्हणजे डेली माझं रुटीन कसं असतं डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन। तर आता भांडी वगैरे घासलेले आहेत, इकडचं सगळं स्वच्छ केलेलं आहे, झाडू वगैरे मारलेले आहे, कपडे धुऊन सुकत घातलेले आहेत। तर बघू शकताय तुम्ही एका वेळेस अनेक कामं करायची मला सवय झालेली आहे, कारण प्रत्येक बिझनेस करणाऱ्या जॉब करणाऱ्या स्त्रियांना सवयच असते ती, आणि तुमच्यापैकी जे कोण जॉब करतात किंवा ज्यांचे बिझनेस आहेत त्यांना ही कल्पना असेलच। तर आता मी जाते मेडिकलला आणि मेडिकलमधून आल्यानंतर दुपारचा जो काही बेत आहे जेवणाचा तो काय आहे तुम्हाला दाखवते। तर व्हिडिओ बघत राहा, आणि खरंच व्हिडिओ करणं सोपी गोष्ट नाही आहे, खूप मेहनत लागते आणि मी माझ्या परीने होईल तितका करते। तर जोपर्यंत तुमचा सपोर्ट असणार नाही, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करणार नाही, तोपर्यंत मला आणखी म्हणजे प्रोत्साहन भेटणार नाही। तर आता मी जाते मेडिकलला आणि मेडिकलमधून आल्यानंतर दुपारचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। आणि आता मी आलेले आहे मेडिकलमध्ये आणि आल्या आल्या क्लिनिंगचं काम सुरू। आधी सगळीकडे हा स्प्रे मारून डिसइन्फेक्ट करून घेते आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून सगळं आवरते आणि मग माझ्या कामाला सुरुवात करते। तर मेडिकलमध्ये सध्या तरी माल बऱ्यापैकी आहे आणि सध्या कोल्हापूरची स्थिती तुम्ही बघत आहात, कोल्हापूरमध्ये आधी इतकी संख्या नव्हती, आता दिवसेंदिवस ती संख्या देखील वाढत आहे, त्यामुळे कदाचित पुन्हा सगळं स्ट्रिक्ट होईल आणि बंद होईल काही सांगता येत नाही, पण जसं सगळ्यांचं तसं आपलं आता असंच सुरू आहे। तर आता मी माझी कामं करून घेते, बिलं मारायची आहेत, माल लावायचा आहे, तर एकटे असल्यामुळे खूप खूप धावपळ होते, माल बघावा लागतो, परचेस बिलं मारावे लागतात, सेल्स बिल मारावे लागतात, कस्टमर बघावे लागतात, त्याचप्रमाणे काय आणायचं आहे, काय संपलं आहे, काय एक्सपायरी काढायची आहे, सगळं मलाच करावं लागतं, कारण सध्या मेडिकलमध्ये मी एकटीच आहे, अजून मी कोणी म्हणजे असं हेल्पसाठी कोण ठेवलेलं नाही आहे मेडिकल ओपन केलं। आणि मेडिकलमध्ये आल्यानंतर बायबल वाचून प्रेयर करून मग मी माझ्या कामाला सुरुवात करते। तर मेडिकल बंद करून घरी आलेले आहे, बघू शकता 1:30 वाजलेले आहे, तर बाहेरची ड्युटी संपली की घरातली ड्युटी सुरू, तर आता वेळ आहे दुपारचं जेवण बनवण्याची। तर आता मी जेवणासाठी बनवणार आहे फोडणीचा भात किंवा वेज पुलावसारखं म्हणजे मिक्स भात बनवणार आहे। तर सकाळी जाताना मी बनवू शकले असते, पण भात हा असा प्रकार आहे की तो गरम गरम खाल्ला तरच छान वाटतो आणि खायला पण कंटाळ येत नाही। तर आज बनवणार आहे मसाले भात आणि त्यासोबत मस्त कोल्हापुरी थंडगार मठ्ठा। तर मठ्ठा म्हणजे मसाले ताक एक प्रकारचं, तर ते कसं बनवते तुम्हाला दाखवते। तर चला बनवूयात भात आणि मठ्ठा।
शशी सध्या क्वारंटाईन आहेत त्यामुळे ते मला काही मदत करू शकत नाहीत आणि त्यांची मदत मी स्वीकारू पण शकत नाही इच्छा असली तरीही. तर मम्मीने बनवलेली भेंडीची भाजी तर ती बनवू शकते स्वयंपाक नाही असं नाही पण शेवटी माझी जबाबदारी मला करायला पाहिजे त्यामुळे मी माझं माझं मी बनवते. तर या ठिकाणी मी हे हिरवे वाटाणे आणि बटाटे घेतलेले आहेत चिरून. लसूण आणि ही थोडीशी आलं लसूण पेस्ट आहे. तर कांदा काही मी घालणार नाही आहे त्यामुळे घेतलेला नाही आहे. इथे लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी चटणी आणि हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि हे मठ्ठासाठी ताक ते तुम्हाला नंतर दाखवते. या ठिकाणी थोडी भेंडीची भाजी आहे. मम्मीने भेंडीची भाजी बनवलेली खाली मग ती बोलली थोडी तुला घेऊन जा. तर सर्वात आधी टाकते जिरे. जिऱ्यामुळे एक वेगळा फ्लेवर येतो त्यामुळे मी जिरे टाकते. लसूण तर अगदी सिंपल आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते आपल्या सोयीनुसार जसं जमेल तसं करायचं. टोमॅटो आलं लसूणची थोडी पेस्ट. तर जास्त असं मसालेदार करणार नाही आहे. तर ह्याच्यासोबत म्हणजे आमटीची काय गरज नाही. मठ्ठा आहे सोबत. तो रोजचं तेच भाजी भाकरी खाऊन वगैरे कंटाळा येतो तर कधीतरी असं चेंज आणि झटपट देखील होतं. त्यानंतर वाटाण्याने बटाटा. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे सुकलेला वाटाणा असतो त्याचा दर किती वाढलाय याचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही तो तुमच्या माहितीसाठी सांगते. सगळ्यात स्वस्त असं कडधान्य असणारं म्हणजे सुकलेला हिरवा वाटाणा. एरवी तो 50 ते 60 रुपये याच्या बाहेर कधी गेला नाही पण सध्या त्याचा दर अगदी तिप्पटीने वाढलेला आहे. 180 रुपये किलो झालेला आहे. तुमच्याकडे कसा आहे तो कमेंट करून सांगा पण सध्या कोल्हापूरमध्ये तरी त्याचा रेट 180 रुपये किलो झालेला आहे. ह्या भाज्या घालून परतून घ्यायच्या. हे साधारणतः परतून झालं की मग त्यामध्ये घालणार आहे तांदूळ. यामध्ये घालूयात तांदूळ. आणि तांदूळ घातल्यानंतर 2 पटीने पाणी घालायचं. पण हा भात थोडासा सॉफ्ट कसा खायला बरा लागतो कारण आपण आमटी बनवणार नाही आहोत. तर असंच खायला पण छान लागेल. आणि आता यामध्ये टाकूयात मीठ आणि 1-3 शिट्टी झाली की आपला मसाले भात तयार होतो. म्हणजे भात तयार होतो तोपर्यंत करून घेऊयात मठ्ठा. तर या ठिकाणी मी ताक घेतलेला आहे. म्हणजे दह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते रवीने असं घुसळून घ्यायचं म्हणजे आपलं ताक तयार होतं. तर मस्त जाडसर आणि फ्रेश ताक इथे घेतलेलं आहे. आणि इथे जिरे आलं आणि मिरची. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो आलं. तर ह्याला आल्याचा म्हणजे आल्याचा रस काही काही जण करून घालतात पण तुम्हाला जर तसं नको असेल तर मी सरळ काय करते जिरे आलं आणि मिरची हे एकत्रित असं दरदरीत कुटून घेते आणि मग ते त्यामध्ये घालते. म्हणजे ते पिताना देखील छान वाटतं. आणि या ठिकाणी मी हे घेतलेलं आहे सेंधव मीठ. म्हणजे ह्याला सेंधा मीठ आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल. यामुळे एक प्रकारची चव छान येते आणि हे शरीराला देखील चांगलं असतं त्यामुळे मी ते घेतलेलं आहे. तर मठ्ठा म्हटलं की उन्हाळ्यामध्ये सर्वांचंच आवडतं आणि कोल्हापूरकरांचं तर विशेष. आणि लग्नाची पंगत जी असते त्यामध्ये मठ्ठा नसेल तर ते जेवण अधुरं असं वाटतं. तर हमखास कोल्हापूरकरांच्या लग्नाच्या पंगतीमध्ये मठ्ठा वाढलाच जातो. तर आता मी हे व्यवस्थित असं बारीक करून घेते आणि यामध्ये नंतर तुम्हाला दाखवते. तर मिरची तुम्ही फक्त कट करून घातलीत तरी चालेल पण थोडीशी कुटून घेतली तर जरासं तिखट छान चव येते मठ्ठ्याला. हे व्यवस्थित मी हे बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे याची तयार दरदरी पेस्ट असेल ती टाकली तरी चालेल. तर या ठिकाणी हे माझं दरदरीत असं वाटून झालेलं आहे आणि आता मी ते ताकामध्ये मिक्स करते. तर हे असं मिक्स करायचं ते आपलं मीठ तर हे मस्तच दिसतं.
आणि याच्यामध्ये हिरवी चिरलेली मस्त कोथिंबीर घालायची। सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे आणि त्यामुळे मी इथे घातलेली नाही आहे। आणि जी बुंदी असते म्हणजे बेसनची बुंदी असते ती बुंदी देखील घालतात, पण सध्या बुंदी पण नाही आहे आणि माझ्याकडे कोथिंबीरही नाही आहे। तर असाच पाहायला पण छान लागतो, तर तुम्ही नक्की करून बघा। तर आपला मठ्ठा तयार झालेला आहे, या ठिकाणी भात देखील होईल। तर बघा जेवण तयार झालेलं आहे। सवय असेल तर वेळ लागत नाही, फक्त मला असं वाटतं की आधी आपण ठरवायला पाहिजे जेवण काय करायचं, यापेक्षा जेवण जेवण करण्यापेक्षा जेवण काय करायचं हा विचार करण्यात खूप वेळ जातो। तर मी सकाळी जाताना ठरवून गेलेले की आल्यानंतर मसाले भात बनवायचा आणि मठ्ठा बनवायचा, कारण ताक होतं घरी, तर त्यामुळे जास्त वेळ लागला नाही। तर आता तो मठ्ठा देखील तयार झालेला आहे, तुम्ही बघितलेला आहे, तर बनवायला खूप सोपा तयार झालेला आहे। तर चला जेवूयात आणि जेवता जेवता गप्पा करूयात। तर या ठिकाणी तुम्ही भात बघू शकता, मस्त मोकळा सुटसुटीत आणि छान असा झालेला आहे। आणि या ठिकाणी हे ताट तयार केलेलं आहे। तर हा कोल्हापुरी ठेचा आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर नक्की दाखवेन। तर मम्मीने बनवलेला, त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे। तर ही भेंडीची भाजी आणि ठेचा मम्मीने दिलेला। आणि या ठिकाणी आपला मस्त मसाले भात, मठ्ठा आणि सोबत पिकलेले आंबे, हापूस आंबे। तर तुम्ही देखील असं कॉम्बिनेशन कधीतरी नक्की ट्राय करून बघा। तर हे ताट मी शिष्यांसाठी बनवलेलं आहे, त्यांना मी देते। तर हे आहे माझं ताट। तर आजचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा। तर व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते, कारण मी माझं प्रोफेशन सांभाळून घर सांभाळून सगळं काही मॅनेज करते। तर आहे त्या वेळेमध्ये बनवण्याचा प्रयत्न करते, पण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करणार नाही, सबस्क्राईब करणार नाही, तोपर्यंत मला आणखी प्रोत्साहन भेटणार नाही। तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओज फक्त बघू नका, तर व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब ते माझ्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे। आणि मठ्ठा कसा झालाय तुम्हाला टेस्ट करून सांगते। खूपच मस्त, आल्याचा फ्लेवर खूप छान येतोय आणि वाटीने पिल्यानंतरच खूप छान वाटतं। तर नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा। आणि आजचा व्लॉग, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका। तुमच्या काही कमेंट्स असतील त्या नक्की मला कळवा, तोपर्यंत माझ्यामध्ये अजिबात इम्प्रूव्हमेंट होणार नाही। तर अशाच नवीन नवीन कोकण कोल्हापूर मिक्स व्लॉगसह आणि मिक्स रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, स्वतःची काळजी घ्या, घरी रहा, सेफ रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा।